नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। या व्हिडिओ मध्ये 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेचा अर्थ आपण बघणार आहोत। ही कविता आपल्या सिलेबस मधील सर्वात शेवटची अशी कविता आहे। बाकी कविता बाकी पूर्ण सिलेबस वर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। तुम्ही पूर्ण सिलेबस इंग्रजीचा अभ्यासू शकता, खाली त्याच्या पूर्ण टॉपिक वाइज मी लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। चला तर आपण सर्वप्रथम चिटचॅटचे काही प्रश्न सॉल्व करून घेऊया आणि नंतर आपल्या कवितेच्या मेन अर्थाकडे जाऊया। चिटचॅट सर्वप्रथम, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर क्लासमेट। व्हाट आर द इम्पॉर्टंट गेम्स प्लेड इन युअर स्कूल। कोणते महत्वाचे खेळ तुमच्या शाळेमध्ये खेळले जातात। Who are the captain of the various team games? Name them. कोण तुमच्या शाळेतील गेमच्या टीमचा कॅप्टन कोण असतो। What is the role played by a team game captain? What are his or her responsibility? म्हणजे जो शाळेतील तुमच्या टीमचा कॅप्टन असतो त्याचा किंवा तिचा त्या कप्तान असताना त्या पदी काय नेमका रोल असतो, त्याची काय कामगिरी असते आणि त्याच्यावर कोणती जबाबदारी असते। व्हाट इज द रोल ऑफ कॅप्टन ऑफ अ शिप। व्हाट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ कॅप्टन ऑफ अ शिप। म्हणजे बघा, जो जहाजावर असलेला कॅप्टन आहे त्या कॅप्टनची कोणती जबाबदारी असते आणि त्याचा तो कोणता रोल त्या ठिकाणी निभावत असतो, याचे प्रश्न तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत डिस्कस करायचे आहे, याचे उत्तर शोधायचे आहे। चला तर आपण मेन लाइन्स कडे जाऊया कवितेच्या आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न। कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फिअरफुल ट्रिप इज डन। हे कप्ताना, माझ्या कप्ताना, आपला भीतीदायक प्रवास आता संपुष्टात आला आहे। द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक, द प्राइज वी सॉट इज ओन। असंख्य संकटांना तोंड देऊन हे जहाज सही सलामत सुटले आहे आणि आपले अनपेक्षित यश आपण मिळवले आहे। द पोर्ट इज नियर, द बेल्स आय हियर, द पीपल ऑल एक्झल्टिंग। बंदर जवळ आले आहे, घंटांचा नादही ऐकू येत आहे, लोक जल्लोष करत आहेत। व्हाइल फॉलो आईज द स्टेडी कील, द वेसल ग्रीम अँड डिअरिंग। खंबीरपणे उभ्या असलेल्या आपल्या जहाजाकडे सर्वांच्या नजरा वळलेल्या आहेत। इथं बघा, वेदर्ड एव्हरी रॅक म्हणजे वादळ किंवा हवामानातून सुटका झालेली आहे, त्या डिफिकल्टीज मधून सुटका झालेली आहे। एक्झल्टिंगचा अर्थ होतो अतिशय आनंदात असणे। किल म्हणजे पाठीचा कणा, कशाचा, तर जहाजाच्या पाठीचा कणा, म्हणजे जो मजबूत भाग ज्या ठिकाणी सर्व लोड एकत्रित आलेला असतो बोटीचा। आणि ग्रीम चा अर्थ होतो गंभीर। बट ओ हर्ट हर्ट हर्ट, परंतु हृदय, माझं हृदय, माझं हृदय काय करत आहे, आक्रोश करत आहे। ओ द ब्लीडिंग ड्रॉप ऑफ रेड, रक्ताचे लाड शिंतोडे पाहून। वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज, फॉलन कोल्ड अँड डेड। कारण माझ्या कप्तानाचा निष्प्राण देह धारातीर्थी पडलेला आहे आणि त्यामुळे माझं हृदय काय करतंय, अतुनात आक्रोश करत आहेत, ओरडत आहे, अतून अगदी त्या दुःखाच्या भावना माझ्या हृदयातून व्यक्त होत आहे। ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप and hear the bells. अरे कप्ताना, माझ्या कप्ताना, उठ आणि ऐक तो घंटानाद। Rise up, for you the flag is flung, for you the bugle trills. उठ, तो ध्वज तुझ्यासाठी फडकत आहे, बिगुल तुझ्यासाठी वाजत आहे, पहा तुझ्यासाठी पुष्पहार आणि पताका घेऊन फुलांचा वर्षा होत आहे। हे कप्ताना, प्लीज उठ, माझ्या कप्ताना, उठ। फॉर युअर बायकोट्स अँड रिबन
and reburned with the wreaths for you, the showers, shores of crowding. तुझा स्वागतासाठी किनाऱ्यावर गर्दी उसळली आहे. For you they call the swaying mass, their eager faces turning. तुझा नावाचा पुकार करत आहे, गर्दी तुझ्यासाठी हिलावत आहे, त्यांचे उत्सुक चेहरे नजरा तुझ्या दर्शनासाठी असुसले आहेत. हे कप्ताना म्हणून तू उठ आणि जागा हो. ट्रिल्सार्थ येथे मोठ्याने आवाज करणे, आक्रोश करणे असा होतोय. व्रीचचा अर्थ असा होतोय की फुलाचे हार, आणि मास म्हणजे गर्दी असा येथे अर्थ होतो. हिअर कॅप्टन डिअर फादर, हे कप्ताना माझ्या प्रिय पिता. दिस आर्म बिनीथ युअर हेड, माझ्या कुशीत तुमचे मस्तक विसावले आहे. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक, जणू एक अविश्वसनीय स्वप्न असल्यासारखे मला भासत आहे. यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड, तुमचा देह काय झालेला आहे, धारा तीर्थी पडलेला आहे, आणि हे माझ्यासाठी एका अविश्वसनीय स्वप्नाच्या पलीकडे आहे. सम ड्रीम म्हणजे विश्वास न बसण्याजोगे किंवा न विश्वास बसण्यासारखी एखादी घटना, गोष्ट. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टील, माझ्या कप्ताना आता काहीच उत्तर देत नाहीये, त्याचे ओट निस्तेज भासत आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, ही हॅज नो पल्स नॉर वेन, माझ्या पित्याच्या त्या चेतनाहीन देहाला ना स्पंदनाने ना कुठलीही जाणीव आहे. द शिप इज अँकर्ड शेप अँड साऊंड, इट्स अ वॉयज क्लोज अँड डन, जहाज नांगर टाकून उभी आहे, त्याचा प्रवास आता यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. फ्रॉम अ फिअरफुल ट्रीप द व्हिक्टर शिप कम इन विथ ऑब्जेक्ट ओन, तो भीतीदायक प्रवास आता संपलेला आहे आणि ते विजयी जहाज दिमाखात किनाऱ्यावर उभे आहे. एक्झर्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स, किनाऱ्यावरून अजूनही जल्लोष घंटानाद होत आहे. बट आय विथ अ मौनफुल ट्रेड, परंतु मी इथे शोकाकुल होऊन माझी जड पावले टाकत आहे या सज्जावरती. Walk the deck, my captain lies fallen, cold and dead. कारण माझा कप्तानाचा निष्प्राण देह इथे धारातीर्थ पडलेला आहे. माझी कप्तान माझ्याशी बोलत नाहीयेत. जहाज देखील किनाऱ्यावर उभं विजय जहाज डौलात एक डौलदारपणे काय होते तिथं दिमाखात उभा आहे, पण माझा कप्तान इथं काय झालेला आहे, धारातीर्थ पडलेला आहे. अशी या कवितेतून वॉल्ट व्हिटमन हे आपल्याला सांगत आहेत. खूप छान कविता आहे बघा. एका कप्तानाच्या शूर गाथेची, शूर एका वीराची ही कविता आहे. खूप छान प्रकारे कवीने यामध्ये कवितेचं विश्लेषण लेखन केलेलं आहे. मौर्नफुलचा अर्थ होतो शुकाकुल किंवा दुःख, आणि ट्रेडचा अर्थ होतो फुट स्टेप, पावले टाकणे किंवा चालणे असा या ठिकाणी अर्थ. अशा प्रकारे ही कविताचा आपण अर्थ पाहिलेला आहे. जर तुम्हाला ही माझा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर काही तुमच्या सूचना असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी देखील तुम्ही कमेंटमध्ये सजेशन्स देऊ शकता. थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.